विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजपासून आपली दहावीची जी वार्षिक परीक्षा आहे ती तीस दिवसांवर आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही ट्रिक्स शिकवणार आहेत त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला त्या ट्रिक्स जर अंमलात आणल्या तर आपल्याला दहावीच्या या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मार्क्स मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व ज्या ट्रिक्स आहेत या आपल्याला विजय गोळेसर या चॅनलवर पाहायला मिळतील तर दहावीच्या वार्षिक परीक्षेसाठी ट्रिक्स नंबर एक म्हणजे अभ्यास करताना तुमचं मन जे आहे ते सर्वात प्रसन्न ठेवा मन प्रसन्न ठेवा हे म्हणणं सोपं आहे परंतु ते अंमलात कसं का काय आणायचं विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जर खूप अभ्यास आहे माझा अभ्यास झालेला नाही मला काही येत नाही असा जर विचार केला तर आपल्या मनामध्ये निगेटिव्हच विचार येतात त्यामुळे अभ्यासाला ये सुरुवात करताना तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करतात तो विषय माझ्या आवडीचा आहे त्या विषयामध्ये माझा छानपैकी अभ्यास झालेला आहे वर्षभर मी भरपूर शिकलेलो आहे आणि आता मला फक्त रिव्हिजन करायचे आहे पुन्हा पुन्हा जर रिव्हिजन केलं लक्षात ठेवलं तर मला या पेपरमध्ये मॅक्झिमम मार्क्स नक्की मिळणार आहेत असं जे आहे हे आपण मनाशी जर म्हटलं तर आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास वाढतो तेव्हा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपला आत्मविश्वास वाढवण्याचं काम नेहमी करत जा अभ्यासाला बसतानाच म्हणत चला चा, मी भरपूर अभ्यास केलेला आहे मी भरपूर अभ्यास करणार आहे माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे आणि परीक्षेत मी ते योग्य पद्धतीने लिहिणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सोपं वाटतं पण ज्यावेळेस तुम्ही एकदा दोनदा तीनदा मनाशी म्हणाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे